श्री स्वामी समर्थ. हाय लोकशात, तुम्ही सगळे मजेत आहात ना? मजेत असलं पाहिजे. आणि आजचा रंग आहे ग्रे कलर, राखाडी कलर आहे. आणि खूप दिवसांनी मी शूट केलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता ही ताजी माळ लावलेली आहे. आणि तुम्ही बोलाल मागच्या माळी काढल्या नाहीत, तर ह्या माळी काढायच्या नाहीत. खूप जणांना माहीत पण असेल तरी मी सांगत आहे, त्या तिथलं काहीच हलवायचं नाही. 9 दिवस माळ पण नाही तिथली काढायची, 9 दिवस काही हलवायचं नाही, दिवा विझून द्यायचा नाही. खूप असं खूप काय काय असतं, रूल्स असतात. तर अशा प्रकारे मस्तपैकी घट आमचे असे आहे, छान वाटतं आहे, प्रसन्न वाटतं आहे. नंतर मी गेलेले आहे खाली आमच्या मंदिरामध्ये, तर मंदिर म्हणजे गार्डनमध्ये देवीची स्थापना केली आहे, तिथे गेलेलो आहे. तिथे आरतीसाठी गेली आहे. आज मला वेळ भेटला कारण की माझी एक स्टुडंट आली नव्हती. स्टुडंट येतात त्यामुळे मी आरतीला जाऊ नाही शकत, नेमकी त्याच टायमाला आरती असते. तर आज मी गेलेली आहे आणि खूप छान प्रसन्न वाटलं आहे. आणि गेले तर शूट करायलाच पाहिजे, तर तुमच्यासाठी खास दर्शन देण्यासाठी मी शूट केलेला आहे. नंतर मी हा ब्लॉग आहे माझा येल्लो डेच्या दिवशीचा आहे. सॉरी त्याच्याबद्दल, कारण की माझी ब्लॉग लेट होत आहे आणि मला एडिट करायला वेळच भेटत नाही आहे. तर त्याचं पण कारण मी एक दिवस सांगेल की मला का मला वेळ लागतो आहे या व्हिडिओ बनवण्यासाठी. तर अशा प्रकारे माझं कॉस्ट्युम होता, ड्रेस होता, म्हणजे जॅकेट ब्लॅक पूर्ण होता आणि त्याच्यावर जॅकेट होतं. खूप दिवसाचं प्लॅनिंग होतं आमचं, शेवटी ते सक्सेसफुल झालं आहे. आम्हाला हे जॅकेट भेटलेलं आहे स्टेशनला, मी स्टेशनवरनं आणलेलं आहे. आणि छानपैकी असं आम्ही गरबा खेळत आहोत आता. हे 9 दिवस कसे जातात कळत नाही. आता तुम्ही बघू शकता, कसलंही भान न ठेवता आम्ही एन्जॉय करत असतो. हे मी व्हिडिओ करताना किंवा हे क्लिप बघताना खूप हसते, मला खूप मजा वाटते की आपण ही सगळी धमाल करत होतो. आता सध्या मी क्लिप घेतली आहे म्हणून आम्हाला दिसतंय, पण आम्ही कॅमेरा हातात नसतो, मोबाईल हातात नसतो, फक्त एन्जॉय करतो, मस्ती करतो. कोण कसं नाचतंय त्याच्याकडे बघत नाही, किंवा आपण कसं नाचतो आहे, आपण कसं दिसत असेल लोकांना याचा विचार कधीच करत नाही, फक्त एन्जॉय करतो. काल मस्त एन्जॉय करून झालं आणि दुसरा दिवस चालू झाला. तर माझं एकच काम होतं काल, गडबडीत सगळ्या ऑक्सिडाईजच्या ज्वेलरी मी काढल्या होत्या. काढल्याचं कारण म्हणजे काल गरबा खेळलेलो होतो आणि मी जॅकेट घातलेलं, त्यामुळे ना कुठलं सूट होतं ते बघायचं होतं. हा होता कंबरपट्टा, कंबरपट्टा प्लस नेकलेस म्हणजे हार होऊ शकतो असं ऑक्सिडाईजचा, तर दोन्ही प्रकारचं ते होतं. आणि काल मी ही ज्वेलरी घातलेली आहे, तर पण कुठली सूट होते हे बघण्यासाठी सगळ्या ऑक्सिडाईजच्या ज्वेलरी मी बाहेर काढल्या होत्या. माझ्याकडे भरपूर आहेत, भरपूर म्हणजे थोडंसंच कलेक्शन पण आहे माझ्यासाठी, भरपूरच आहेत त्या. आणि आपण वर्षातनं एकदाच घालतो, मी जास्त घालत नाही. नवरात्री गेल्या वेळी नवरात्रीत घातलेली, ते आत्ता बाहेर काढली, म्हणजे असे जास्त घालत नाही मी. तर त्या जिथल्या तिथे ठेवायला पाहिजे. प्रत्येक ज्वेलरी तुम्ही लक्षात ठेवा, कशी अस्तव्यस्त करू नका, एकत्र सगळ्यात घालू नका, एका पॅकेटात कोंबू नका, असं माझं तरी म्हणणं असतं. मला जेव्हा आपण ज्वेलरी घेतो त्याची जी पॅकेट असतात ना, ते अजिबात फेकून देऊ नका. घालून झाल्यावर ती उपयोगी पडतात, ते अशा प्रकारे उपयोगी पडतात. तुम्ही बघू शकता मी प्रत्येक पॅकेटमध्ये त्यांच्या पॅकेटमध्ये त्यांची ज्वेलरी ठेवत आहे. तर ती कागद उपयोगी पडतात, फेकून देऊ नका. घातल्या हा फाटला आहे तरी पण मी ठेवला आहे की नाही, कारण की मलाही असं पॅकिंग करून ठेवायला आवडतं आणि ऑर्गनाईज करायला, सेट करून ठेवायला खूप आवडतं माझी ज्वेलरी. म्हणून माझी ज्वेलरी खूप वर्ष टिकते आणि मला, मी जास्त त्याच्यावर पैसा खर्च करत नाही.
टिकलेल्या एवढ्या टिकतातच त्या की त्याच घालायच्या, पण 2-3 वर्षानंतर आपण एकदा नवीन पण घ्यावी असं पण माझं मत आहे. पण दरवर्षी एकच घालून पण काय काय बोर होऊ शकतात. तर माझं मत असं आहे की 2-3 वर्ष तरी वापरायची ती ज्वेलरी आहे, नंतर परत नवीन घ्यायचं. तर बांगड्या पण माझ्या सासूबाईंनी मला बांगड्या दिल्या आहेत बघा ऑक्सिडाईजच्या. तर मी खूप लकी आहे की त्यांनी माझ्यासाठी कडं पण आणलं आहे ऑक्सिडाईजचं. तर त्या अशा मला माझ्यासाठी शॉपिंग पण करतात. नंतर ह्या त्याच्या जॅकेटच्या आदल्या दिवशीचे जे बँगल्स होते ते मी आत्ता ठेवते, सेट करते. आणि तुम्ही बघू शकता हे आहे माझं शूज बॉक्स. तर हात मोकळे होते म्हणून मी हातात बांगडे घालते पहिले, कारण की काल आल्यानंतर काही मी म्हणजे एवढ्या रात्री 11 वाजता आपण आत येतो, डीजे वगैरे संपल्या पूर्ण आणि कुठे रात्री सगळं भरणार. पण मी दुसऱ्या दिवशी आळस करत नाही, दुसऱ्या दिवशी वेळच्या वेळी माझ्या ज्या ज्वेलरी असतात त्या पॅकिंग करून मी ठेवते. आता तुम्ही बोलणार अजून 9 दिवस, अजून 7-8 दिवस आहे, तर आत्ताच कशाला करते असं कसं. पण नाही, माझं हे माझं रुटीनच आहे, किती पण आपण परत ही ज्वेलरी घालायची असेल तरी मग परत काढता येईल, एवढा तर वेळ आपल्याकडे असतो ना, एवढं वेळ काढू शकतो की नाही आपल्यासाठी. तर ती ज्वेलरी बॉक्स आपल्याला बाहेर काढायचे फक्त. हा मी तुम्हाला बॉक्स दाखवते, हा पिनांचा बॉक्स आहे, पिना म्हणजे एकाच बॉक्समध्ये आणि कलरचा बॉक्स आहे बघा. मी बॉक्ससुद्धा फेकत नाही का, त्या ज्वेलरीची कागद पण फेकत नाही, मी असं यूज करते. तर कलरचा बॉक्समध्ये मी पिना ठेवलेल्या आहेत. तर हा माझ्या अशा प्रकारे पिटारा आहे. भरपूर माझ्याकडे ज्वेलरी, आता हे हिरवा जो ऑर्गनायझर आहे ना त्याच्यामध्ये एवढे छोटे छोटे पॅकेट आहे, मी तुम्हाला याच्या आधी दाखवले, ते खूप व्हिडिओ आहेत माझे ज्वेलरी ऑर्गनायझचे. आणि आता माझ्या लक्षात आलं की चला तुम्हाला मी माझे मंगळसूत्र जेवढे पण आहेत तेवढे दाखवते, लय नाही आहेत पण आहेत. काय माझ्याकडे सोन्याचं आहे तर ह्या नकली म्हणजे आर्टिफिशियल घालण्यात जास्त म्हणजे जास्त घालत नाही, जास्त सोन्याचंच घालते. पण मी घेऊन ठेवले, मला आवडतात डिझाईन त्याच मी घेऊन ठेवते, असं घ्यायचं आहे दिसलं आहे असं नाही, जे आवडेल तेच घेते. आता मी एवढ्या आवडले आहेत त्यात पण कमी आहेत, खूप जणांकडे खूप असतात पण मला एवढ्यात पण मला खूप छान वाटतं की ह्या माझ्याकडे आहेत मंगळसूत्र. आणि खूप छान मंगळसूत्र मला भेटले डिझाईन, आणि डबल कुठलेही डिझाईन नाही, थोडे वेगळे वेगळे डिझाईन आहे तुम्ही. तर अशा प्रकारे आम्ही जॅकेट वेअर केलं होतं येल्लो डेच्या दिवशी. तर माझं मिक्स अँड मॅच म्हणजे व्लॉग झालेला आहे. ग्रे कलरच्या दिवशी पण मी घट दाखवलेले आहेत, नंतर हा येल्लो दिवसाच्या वेळीचं होतं. म्हणजे असं पेंडिंगवर माझे व्हिडिओ चालू आहेत, जरा अपलोड करायला लेट होतं आहे, पण तुम्ही माझे ब्लॉग एन्जॉय करा. आणि ज्यांना माझे ब्लॉग आवडत असेल त्यांनी लाईक कमेंट नक्की करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर. चला तर मग, बाय.